गेल्या 2-3 दिवसात एवढा उकाडा वाढलेला आहे, तर चला एक थंडगार मस्त लस्सी झालीच पाहिजे. एक मोठं भांडं घेतलं आहे लस्सी बनवण्यासाठी, शक्यतो उबड घ्यायचं, म्हणजे आपल्याला मस्त ही लस्सी घुसळता येईल. त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत, कारण थंडगार अशी लस्सी प्यायला मजा येते. आणि घरीच लावलेलं घट्ट असं दही घेतलेलं आहे 2 कप. दही किती ताजा आहे, किती आंबट आहे, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये साखर घालायची. आता हे घरीच लावलेलं घट्ट असं दही तुम्ही बघू शकताय. तर मी याच्यामध्ये 5 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता, लस्सी तशी गोड छान वाटते. साखर टाकून घेतली आणि आता घरी जी लस्सी आपण बनवतो तिला अजिबात ब्लेंड करायचं नाही, मिक्सरला लावायचे नाही. मिक्सरला लावली की झटपट होते, पण ती एक स्मूदी होते. लस्सीचं टेक्स्चर दाणेदार असतं, त्याच्यासाठी लस्सीला मस्त रवीने घुसळून घ्यायचं. रवीने बनवलेली लस्सी खूप छान लागते चवीला. तर चला, आपल्याकडे ही रवी आहे स्टीलची, ज्या पात्यांना खूप धार आहे, ती तुम्ही अशी घुसळू देखील शकता दोन्ही हाताने, जशी की आपण लाकडाची रवी घुसळून घेतो. नाहीतर ही रवी तुम्ही या पद्धतीने अशी प्रेस देखील करू शकता. ती वरून दाबली की मस्त असं दही घुसळलं जातं. नाहीतर तुम्ही फक्त तिला असं मिक्स केलं तरी देखील दही झटपट असं घुसळलं जातं, कारण त्या पात्यांना धारच तेवढी आहे. तर आता मी हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि आता ही लस्सी मस्त बनण्यासाठी आपण याच्यामध्ये 2-3 चमचे उकळून गार केलेलं दूध घालतो आहे, ज्याने या लस्सीचं टेक्स्चर देखील खूप छान येतं आणि चवीला देखील खूप छान लागते. त्याच्यासाठी मी 3 चमचे दूध येथे घालून घेतलं आहे. आणि आता ही लस्सी पुन्हा एकदा छानशी या रवीने घुसळून घेऊया. रवीने घुसळून घेतलेली लस्सी आणि मिक्सरला लावलेली ब्लेंड केलेली लस्सी याच्यामध्ये खूप फरक आहे. अशी रवीने घुसळून घेतलेली लस्सी चवीला अतिशय उत्तम लागते. नक्कीच या पद्धतीने तुम्ही करून पहा. तर मस्त झटपट अशी ही दाणेदार एकदम मस्त चिल्ड थंड, कारण आपण त्याच्यामध्ये आईस्क्यूब टाकलेलं आहे, लस्सी तयार झालेली आहे. तर चला मस्त सर्व करूयात आणि एन्जॉय करूयात. फक्त याच्यामध्ये जी आपण अख्खी साखर घातलेली आहे ती विरघळेपर्यंतच तिला रवीने घुसळून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही चमच्याने देखील करू शकता. नाहीतर झटपट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर देखील वापरू शकता. तर चला, लस्सी तयार झालेली आहे, लासामध्ये ओतून घेतली आणि याच्यामध्ये आपण वरून घालतो आहे दुधाची साय. दुधावरती जी साय असते ती खरी मलई, दुकानातल्या मलईपेक्षा दुधाची जी मलई असते तीच घालायची. या लस्सीला अतिशय छान चव लागते. नक्की एकदा करून पहा व्हिडिओ कसा वाटला. हे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगला कळवायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.